आमच्या मराठी ज्ञानसागर यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपणासाठी खूपच सुंदर असा घरगुती उपाय घेऊन आले आहे, आणि तोही पूर्ण नॅचरल, कुठलाही साईड इफेक्टशिवाय. आपल्याला हा रामबाण उपाय मी सांगणार आहे. महिलांना स्वयंपाक करताना भाजले जाते किंवा चटका बसतो, तसेच लहान मुलांना देखील गाडीच्या सायलेन्सरचे चटके बसतात. आपल्याला चटके बसण्याचे असे विविध कारण आहेत, परंतु हा चटका बसला तर त्याचा डाग आपल्या शरीरावर राहून जातो, व असा डाग आपल्या शरीरावर राहू नये यासाठी मी आपणास एक उपाय आज सांगणार आहे. आपल्या शरीरावरील चटक्याचे पूर्ण डाग निघून जाण्यासाठी हा उपाय आपल्याला खूप फायदेशीर ठरणार आहे. याकरता आपल्याला लागणार आहे हळद. मित्रांनो, येथे मी हळद घेतली आहे, त्याचप्रमाणे आपल्याला लागणार आहे मध, हनी. मध आणि हळद ह्या दोन्हींचा उपयोग कसा करायचा हे मी तुम्हाला आता दाखवते. येथे मी मध घेतला आहे. आता मी याच्यात थोडीशी हळदी मिक्स करणार आहे याप्रमाणे, आणि छान असे हे मिश्रण मिक्स करून घ्यायचे आहे. हे मिश्रण छान मिक्स केल्यावर अप्लाय कसे करायचे, लावायचे कसे हे मी तुम्हाला आता दाखवते. याप्रमाणे ज्या ठिकाणी आपल्याला चटका बसला आहे तिथे लावून घ्यायचे आहे, आणि हळूवार अशी मसाज आपल्याला तिथे करायची आहे. जर चटका ताजा असेल तर तिथे एकदम हळू मसाज करायचे आहे, नाहीतर त्याला आपल्याला त्रास होईल म्हणून. आणि जर डाग पडला असेल तर त्या डागावर तुम्ही अशी गोल आकार मसाज करून लावू शकतात याप्रमाणे. जर आपल्याला चटका लागला तर लगेच त्यावर पाणी टाकू नये, तर त्यावर नुसता मध आणि हळद हे मिक्स करून ते मिश्रण जेथे आपल्याला लागले आहे तेथे लगेचच लावावे. त्यामुळे लगेच जखम बरी होण्यास पण मदत होते, त्याचप्रमाणे आपल्याला थंडही वाटते व फोडही येत नाही, जखमही होत नाही. त्याचप्रमाणे जर डाग पडला असेल, जुने जरी डाग असतील, तरी हे मिश्रण लावल्याने तुमच्या शरीरावरील जळलेले चटक्यांचे डाग पूर्णपणे निघण्यास मदत होईल. कितीही जुने भाजलेले डाग असतील तरी ते देखील निघून जाण्यास मदत होईल. फक्त हे लावताना रात्री झोपताना लावून घ्या, व सकाळी उठल्यावर ते थंड पाण्याने धुऊन घ्या. हे केल्यामुळे तुमचे डाग नाहीसे होण्यास खूप खूप मदत होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.